की शाळेत आपण असताना खूप साऱ्या आठवणी असतात आपल्याला, शाळेतला मित्र, शाळेतली मैत्रीण, शाळेतला बेंच, शाळेतला फळा, फळ्याच्या खाली पडलेले खडूंचे तुकडे, प्रत्येक गोष्ट आपल्याला असं नॉस्टॅल्जिक फील करवत असते, असतात जे आपण बघत असतो. बट जो गेट टुगेदर आहे त्याच्यात प्रेम नाही आहे फक्त, त्याच्यामध्ये आपल्या आठवणी आहेत शाळेच्या. आणि प्रत्येक एक कॅरेक्टर असा आहे या विषयामध्ये की तुम्ही जेव्हा मूवी बघायला जाल ना तेव्हा तुम्हाला प्रत्येक एक कॅरेक्टर बघून वाटेल, अरे असा तर आपला एक मित्र होता स्कूल टाईमला, अरे अशी तर एक मुलगी होती आपल्या शाळेत. तर अशा प्रकारचं माझं फेवरेट कॅरेक्टर आहे गोट्या, माझं खूप जास्त फेवरेट आहे. आणि तो जेव्हा असतो ना आसपास, म्हणजे तो रिअल लाईफमध्ये पण जेव्हा आसपास असतो ना तर आपण शांत बसूच शकत नाही, म्हणजे आपला फेस स्माईलवालाच असेल. आणि तो सेम आहे फिल्ममध्ये पण, सेम आहे तो चित्रपटातील. गाणी चित्रपटांचा जीव आहे. ओके, आता चित्रपट ना, तुम्हाला विश्वास नाही होणार, आमच्या चित्रपटाचा जो संगीतकार आहे, जो म्युझिक डिरेक्टर आहे, तो 21 वर्षांचा आहे. मुळात पंढरपूर म्हणजे पांडुरंग आणि आस्था आहे माझी पूर्ण फॅमिली, म्हणजे आम्ही वारकरी फॅमिलीतला आहे मी. तुमचं शालेय जीवन आणि त्यात तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी असलेलं पहिलं प्रेम, ते तुम्हाला मिळो अथवा न मिळो, किंवा एखाद्या काळ, म्हणजे कॉलेजचा काळ असेल किंवा तरुणाचा एक काळ असेल, त्याच्या पुढे गेल्यानंतर त्या प्रेमाची येणारी आठवण कधी ना कधी, नवीन युगामध्ये जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे गेट टुगेदर्स आणि इतर अनेक गेट टुगेदर जे होतात त्यामध्ये कुठे ना कुठे या संपूर्ण प्रेमाची आणि या आठवणींचा उजाळा जो आहे तो होत असतो. आणि मनातल्या कोपऱ्यातून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला हृदयातून बाहेर येताना पण दिसतात. आणि त्या आठवणींमध्ये, जे जुन्या आठवणींमध्ये रमल्याचं देखील अनेकांना स्मरण होत असेल आणि आता देखील अनेकांना जाणवत देखील असेल, अशाच पद्धतीचं गेट टुगेदर या संपूर्ण थीमवर एक चित्रपट येतो आहे. त्या संदर्भात आपण चित्रपटाच्या संदर्भातली एक जे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. एकनाथ आहे आणि त्रिषा आपल्यासोबत आहेत. खऱ्या अर्थानं अतिशय चांगली थीम जी आहे ती निवडलेली आहे आणि एक चांगला, म्हणजे हा एक सध्याच्या काळामधला एक चांगला ज्वलंत विषय देखील आहे आणि चांगला विषय देखील आहे. कशी ही संपूर्ण संकल्पना वाटली तुम्हाला आधी? मुळात ना हल्ली खूप, जसं आपण मागाशी लिफ्टमधून येताना बोलत होतो की क्रेज खूप वाढलं आहे गेट टुगेदर करण्याचं, पण खूप वेळा हे शक्य होत नव्हतं आधी. म्हणजे माझ्या पर्सनल कॉलेजचा असा एक्सपिरियन्स होता की आम्ही खूप वेळा म्हणायचे गेट टुगेदर करूया यार, करूया यार, पण ते कधी झालं नाही खूप वेळा. आणि काय असतं की शाळेत आपण असताना खूप साऱ्या आठवणी असतात आपल्याला, शाळेतला मित्र, शाळेतली मैत्रीण, शाळेतला बेंच, शाळेतला फळा, फळ्याच्या खाली पडलेले खडूंचे तुकडे, प्रत्येक गोष्ट आपल्याला असं नॉस्टॅल्जिक फील करवत असते. घंटा जरी ऐकवाली शाळेची कुठेतरी आपल्याला आठवतं, अरे यार आपण पण शाळेत होतो कधीतरी, आपल्यालाही असं हे सगळं व्हायचं. आणि मग आठवण येते आणि आपल्याला वाटतं कधीतरी त्या शाळेत जावं, त्या भिंतींना स्पर्श करावा, त्याचा जिवंतपणा अनुभवावा. आपलं एक बालपण असतं जे शाळेत राहून गेलं आहे कुठेतरी, ते बालपण परत जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण खूप वेळा ते शक्य होत नाही. पण आता ते प्रेक्षकांना शक्य होईल कारण येत्या 26 मेला गेट टुगेदर रिलीज होतं आणि तुम्हा सगळ्यांना एक संधी आहे आपलं शाळेचं जीवन परत जगण्याचा, त्या परत सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 26 मेला गेट टुगेदर नक्की बघा. काय वैशिष्ट्य, कशा पद्धतीने ह्या चित्रपटाची मांडणी झालेली आहे? खूप छान एक विषय घेतलाय आणि मी खूप खुश आहे की माझी ही पहिली फिल्म आहे आणि मला इतका छान सब्जेक्ट मिळाला आहे फिल्ममध्ये. कारण मोस्टली लव्ह स्टोरीज वगैरेच असतात जे आपण बघत असतो, बट जो गेट टुगेदर आहे त्याच्यात प्रेम नाही आहे फक्त, त्याच्यामध्ये आपल्या आठवणी आहेत शाळेच्या. आणि प्रत्येक एक कॅरेक्टर असा आहे या विषयामध्ये की तुम्ही जेव्हा मूवी बघायला जाल ना तेव्हा तुम्हाला प्रत्येक एक कॅरेक्टर बघून वाटेल, अरे असा तर आपला एक मित्र होता स्कूल टाईमला, अरे अशी तर एक मुलगी होती आपल्या शाळेत. तर अशा प्रकारचं एक वेगळा चित्रपट आहे हा जो आम्ही घेऊन येत आहोत 26 मेला. तर मला असं वाटतं की आपल्याला जमत नसतं, आपण खूप धावपळीच्या आयुष्यात आहोत. म्हणजे जसं मी मुंबईत राहते, जसं मी प्रॉपर नाशिकची आहे आणि मला नाही जमत की मी जेव्हा मला शाळेची आठवण येईल तर मी शाळेत जावं लगेचच. काल रात्री आठवण आली तर आज उठून मी नाशिकला गेले, माझं एज्युकेशन नाशिकला झालं आहे, तर मी इतक्या दूर राहते तर मला जमत नसतं जाण्यासाठी. तर असे माझ्यासारखे खूप सारे लोक असतील ज्यांचं एज्युकेशन वेगळ्या ठिकाणी झालं असेल आणि कामासाठी ते वेगळ्या ठिकाणी राहत असतील. तर असं न जमणाऱ्या ज्या गोष्टी असतात, तर 2 तास
तुम्ही या फिल्मला गेलेत ना, तर तुमचं ते आठवणं आहे जे स्कूलचं, सगळ्या ज्या फिलिंग्ज आहेत स्कूलच्या ज्या तुम्हाला पुन्हा अनुभवायला भेटतील, फक्त 2 तास या फिल्मसाठी द्या आणि शाळेचं जे पूर्ण एक्सपिरियन्स आहे ना तो सगळ्या डोळ्यासमोर येईल. हा एक खूप छान सब्जेक्ट आहे आणि मला असं वाटतं की असे सब्जेक्ट्स आणखी झाले पाहिजे. पण आता तुम्ही जे म्हणाला की कॅरेक्टर्स, वेगवेगळे कॅरेक्टर्स, पण तुम्हाला आवडलेलं सगळ्यात चांगला कॅरेक्टर्स कुठला? माझं फेवरेट कॅरेक्टर आहे गोट्या, माझं खूप जास्त फेवरेट आहे. आणि तो जेव्हा असतो ना आसपास, म्हणजे तो रिअल लाईफमध्ये पण जेव्हा आसपास असतो ना, तर आपण शांत बसूच शकत नाही, म्हणजे आपला फेस स्माईलवालाच असेल. आणि तो सेम आहे फिल्ममध्ये पण, सेम आहे तो कॅरेक्टरचा. हा संपूर्ण विषय जेव्हा इथे येतो, तुमचं जुनी सिरियल जी आहे म्हणजे आपण देव माणूस, ती अतिशय लोकांना खूप भावलेली आहे आणि विशेषतः तुमचा रोल जो आहे तो अनेकांनी पाहिला आहे, एक वेगळ्या धाटणीचा आहे आणि महिला वर्गांमध्ये विशेषतः. म्हणजे एक चेहरा जो आहे तो चेहरा, एक त्या चेहऱ्यातून ह्या चेहऱ्याकडे, कारण तो एक संथ कूल असा चेहरा आणि आता हा या चित्रपटातला प्रेमाचा चेहरा, काय काय बदल वाटतोय आणि करताना काय अडचणी जाणवल्या का? हा मुळात ना देवमाणूसमधलं माझं जे कॅरेक्टर होतं ते खूप वेगळं होतं, त्याला खूप वेगवेगळ्या शेड्स होत्या. तो सुरुवातीपासून असा रागीट असलेला एक माणूस, अँग्री यंग मॅन, शांत असा कूल, शांत कूल, आणि नंतर जो दारू पिऊन पिऊन त्याची जी अवस्था झाली, तर खूप सारं खेळलं होतं. आणि महिला वर्गांमध्ये तुम्ही म्हणताय तसं ते विशेष प्रसिद्ध होतं, मी कुठेही गेलो तर लोकांना असं वाटतं अरे यार बिचारा आला, कारण ते क्यू येते, ते कॅरेक्टर तसं डेव्हलप केलं होतं. आणि गेट टुगेदर जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे आली, मी कॅरेक्टर वाचलं, म्हटलं बापरे आता हे सगळं इमेज ब्रेक करायचे. मला पहिल्यांदा चॉकलेट बॉय प्ले करायला मिळणार होता मला, आणि त्यांनी सांगितलं होतं की तो खूप शांत आहे, साधा आहे, लाजणारा पोरगा आहे. तर मग म्हटलं की बापरे आता पूर्ण सुरुवातीपासून सुरू करावं लागेल परत. तर मी कॅरेक्टर स्टडी केलं, मी कॅरेक्टरायझेशन केलं. परीक्षित नावाचं कॅरेक्टर आहे, माझ्या पद्धतीने मी जसा करणार आहे तसं एक स्केच तयार केलं आणि डिरेक्टरसोबत माझं डिस्कशन झालं की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कसा हवा आहे परीक्षित. मग त्यांनी मला त्यांचं एक कॅरेक्टर स्केच दाखवलं आणि मग मी लेखकाशी बोललो, मी म्हणजे स्वतःहूनच त्यांना विचारलं की सर तुमच्या नजरेत परीक्षित काय आहे, मला थोडक्यात सांगा. मग त्यांनी मला सांगितलं की माझा परीक्षित असा असा आहे. आणि अजून एक गोष्ट होती, हे 3 पॉईंट ऑफ व्ह्यू झाले. सरांनी ना आधी जो परीक्षित आहे, जो लहान असताना मुलगा दाखवला आहे, त्याचं काही पोर्शन ऑलरेडी शूट केला होता. तर मी त्या फुटेजसुद्धा बघितल्या, म्हटलं की अरे बापरे आता त्याचा एक परीक्षित, डिरेक्टर सरांचा एक परीक्षित, लेखकाचा एक परीक्षित आणि जो मला करायचा तो एक परीक्षित, असं चौघांचं एक छान बॉन्ड करून एक काहीतरी सुवर्णमध्ये काढून ते कॅरेक्टर करावं लागेल. आणि मग मला ते खूप बारकाईने करावं लागलं आणि मग खूप मजा आली करताना. हाच विषय थोडा पुढे घेऊन जातोय की कॅरेक्टर, आता आपण जर पाहतो की शाळेतला गोट्या असेल, शाळेतला परीक्षित असेल, तो जेव्हा मोठा होतो किंवा मोठा व्यक्ती होतो, तरी देखील त्याचे हावभाव जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा तेच असतात की तो साधारण तेव्हाचा गोट्या असतो, तेव्हाचाच परीक्षित असतो. तर ते दोन कॉम्बिनेशन कसं हे केलं होतं? गोट्यासोबतचं बॉन्डिंग तर म्हणजे ते एक मित्र असतो आपला आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा मित्र असतो हक्काचा, की आपण म्हणजे कोणी सुपरस्टार झाला किंवा कोणी खूप मोठा पॉलिटिशियन झाला किंवा कोणी काहीही झाला, तरी तो मित्र त्याला त्याच्या वेगळ्या नावानेच बोलवणार, त्याच्या बापाच्या नावाने हाक मारणार, किंवा त्याचं नाव काही असेल तरी, हा त्याचं नाव परीक्षित असेल तर तो त्याला पऱ्याच म्हणणार, तो काहीही असेल तरी, आणि तो त्याला गोट्याच म्हणणार, तो नगराध्यक्ष असेल किंवा कोणीही असेल तरी, तसा तो गोट्याचा आणि पऱ्याचा बॉन्ड आहे. आणि तीच तर खरी मजा होती की तोच मुलगा, तसेच हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची प्रत्येक गोष्ट, बारीक लकबी असतील सगळ्या त्याच कॅरी करून पुढे करणं, मग त्यात तर अभिनेत्याचा कस लागतो आणि ते करताना मजा येते. तेजा, तू आता म्हणले की मी नाशिकला शिकले आहे, जेव्हा हे असं कॅरेक्टर पूर्णपणे तयार करायचं होतं, हा चित्रपट डोळ्यासमोर होता, तेव्हा तुला असं वाटलं होतं का की आपल्या शाळेतल्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना एकत्र बोलवावं, त्यांचं गेट टुगेदर करावं, ते कसे राहतात, कसे बोलतात, कसं चालतात, याचं निरीक्षण करावं, यासाठी काही एक त्याच्या आधी काही गेट टुगेदर झाले का? ॲक्च्युली माझ्यासाठी हे पूर्ण नवीन होतं, कारण माझा गेट टुगेदर झालेला नव्हता आणि माझ्यासाठी त्या सगळ्या फिलिंग्स नवीन होत्या. आणि मी त्या नवीन असल्यामुळे कदाचित मी खूप जास्त एन्जॉय केला, कारण मला ते पहिल्यांदा एक्सपिरियन्स करायला भेटलं, कारण आधी जर माझं गेट टुगेदर झालं असतं तर मी ते इतकं छान एक्सपिरियन्स केलं नसतं. आणि मजा आली आहे मला गेट टुगेदर करताना खूप जास्त. काय अनुभव आले, काय आठवणी आहेत? गेट टुगेदरच्या निमित्ताने एक फॅमिली तयार झाली आहे आमची, जी पंढरपूरला आहे. पंढरपूरची पूर्ण टीम आहे, पूर्ण जो फिल्म आहे आमची पूर्णपणे पंढरपूरला शूट झाली आहे. तर इथे असं प्रोफेशनल रिलेशन मला नाही वाटत की आमचं दोघांचाही असेल कोणासोबत, एक पूर्ण असं फॅमिली झाला आहे आमचा, एक पूर्ण वेगळा असं गेट टुगेदर मला वाटतं फिल्मनंतर आम्हाला सगळ्यांना पुन्हा करावं लागेल.
गाणी कशी? चित्रपटातील गाणी चित्रपटांचा जीव आहे. ओके. आता चित्रपट ना, तुम्हाला विश्वास नाही होणार, आमच्या चित्रपटाचा जो संगीतकार आहे, जो म्युझिक डिरेक्टर आहे, तो 21 वर्षांचा आहे. अरे वा. अजय रणपिसे नाव आहे त्याचं. प्रचंड टॅलेंटेड मुलगा आहे. मी फॅन झालो त्याचा. तो जो पीस 21 घेऊन यायचा म्युझिकचे, आणि तो डिरेक्टर सरांना ऐकवायचा. मग सर कधी मी सोबत असेल तर सर मला ऐकवायचे, सर कसं वाटते बघा, आणि ऐकून मी प्रेमात पडायचो त्याचा. आणि तुम्ही बघू शकता आता यूट्यूबवर गाणी आहेत सगळी. आणि त्या 21 वर्षाच्या मुलाने कोणाकोणाकडून गाणी गाऊन घेतलीत बघा. शंकर महादेवन सरांनी एक गाणं गायलंय, जावेद अलींनी एक गाणं गायलंय, आर्या आंबेकरने एक गाणं गायलंय, प्रियंका बर्वे आहेत, आणि स्वतः त्याच्याही आवाजातलं एक गाणं आहे, रूप सजल्या नावाचं गाणं, जे माझं पर्सनल फेवरेट आहे फिल्ममधलं. आणि ते मी लूपवर ऐकत होतो गाणं रिलीज व्हायच्या आधीपर्यंत, आणि आता तर संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय. पंढरपूर म्हणाले, त्रिषा म्हणाली की पंढरपूर जवळ शूटिंग झालंय. आता जो ग्रामीण भाग आहे, मराठी चित्रपटात खूप मोठ्या प्रमाणावर वेल लोकेशन्स जे आहेत ते देखील यायला लागलेत. कारण म्हणजे पूर्वी का हिंदी चित्रपटाचं ज्याला आपण म्हणतो कॉपिंग केलं जायचं, पण आता एक वेगळं थीम डोक्यात येते, वेगळे स्पॉट बघितले जातात. काय कुठले कुठले असं प्रसंग आहेत की जे पंढरपूरमध्ये चांगल्या पद्धतीने आवडले आहेत? मुळात पंढरपूर म्हणजे पांडुरंग आणि आस्था आहे. माझी पूर्ण फॅमिली म्हणजे आम्ही वारकरी फॅमिलीतला आहे मी, आणि माझी आजीची डेथ झाली होती वारी करत असताना, तर माझं वेगळं कनेक्शन आहे. म्हणजे मला मायबाप पूर्ण विठ्ठल वाटतो. तर पंढरपुरात जाऊन शूट करणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे तिथेच मी माझं संपलंय की मी जिंकलो, मला जे करायचं होतं ते मी केलं आयुष्यात, इतका पॉझिटिव्ह फील होता तो. आणि पंढरपुरात ना एक वेगळी एनर्जी आहे. मी नॉर्मली मुंबईत असताना मला जेव्हा काही काम नसताना तेव्हा मी आरामात झोपतो, खूप आरामात उठतो. पण पंढरपुरात मी कितीही उशिरा झोपलो, म्हणजे शूट खूप रात्रीपर्यंत चालायचं, कधी 2 कधी 3 वाजायचं, पण सकाळी 5 साडेपाचला मी उठल्यानंतर माझ्यात एक फ्रेश एनर्जी असायची. आणि मी बघायचो की तिथल्या पूर्ण माणसांमध्ये एक देव आहे. कारण आमचे जे डिरेक्टर आहेत सचिन धोत्रे, खरंच देव माणूस आहे, खरंच देव माणूस आहे. ही जसं म्हणाले की फक्त प्रोफेशनल रिलेशन नाही आहे त्या माणसासोबत, मला तो सख्ख्या भावासारखा वाटतो तो माणूस. आणि सगळी पोरं म्हणजे प्रोडक्शनची सगळी टीम तिथे, कधीच कोणाला मी स्पॉट दादा मला पाणी द्या अशी हाक नाही मारू शकलो आयुष्यात. सगळ्यांची नावं होती माझ्या तोंडावर आणि एक बॉन्ड होता सगळ्यांचा. आणि जसं माझ्याकडून होतं तसं त्यांच्याकडूनही खूप जास्त होतं. आणि तिथली माणसं जितकी साधी आहेत, निखळ आहेत, निर्मळ आहेत, तितकी माणसं मला कधीच इंडस्ट्रीत दुसरी भेटली नाही. म्हणजे असं नाही म्हणत की कुठली माणसं वाईट आहेत, पण एक खरेपणा असतो ना, एक अति साधेपणा, अति स्वच्छपणा आतला, तो फील केला मी पंढरपुरात. पहिला चित्रपट आहे, तारीख जवळ येते प्रदर्शनाची, रोज काय भावना येत आहेत? म्हणत खूप नर्वसनेस फील होत आहे. आणि असं एक रोज ना स्वतःला आठवण करून द्यावं लागतं की उद्या फिल्म येते, परवा फिल्म येते, असं एक स्वतःला आठवण करून द्यावं लागतं. कारण आम्हाला जेव्हा कळालं होतं ना की प्रमोशन सुरू होणार आहेत, तर एक महिना सांगितलं होतं सरांनी की 1 महिना आपल्याला लागेल प्रमोशन्ससाठी. तर आम्ही असं होतो दोघं पण की ठीक आहे, 1 महिना आपल्याला द्यायचा आहे प्रमोशन्ससाठी. आणि आम्ही आम्हाला वाटलंच नव्हतं की तो 1 महिना इतका पटकन संपेल की आता अक्षरशः असं वाटतंय आता ना, आता मला असं पिंच करून उद्या फिल्म येते, तर असं विश्वासच होत नाही आहे की खरंच उद्या फिल्म येते. आणि खूप नर्वसनेस आहे, असं वेगळं एक फिलिंग आहे. आणि धडधड होतं असं एक वेगळं वाटतंय खूप मला, कारण मिक्स फिलिंग्स आहेत माझ्या त्याच्यासाठी. तुम्हाला तर कॅमेऱ्याची तेवढी सवय आहे, काय सांगाल प्रेक्षकांना की चित्रपट का पाहावा? मी पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देताना सेम गोष्ट बोललो की आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, आपण जे राहून गेले जगायचं ते परत जगण्यासाठी गेट टुगेदर बघायलाच हवा. एक आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट जेव्हा थिएटरला येतात त्यावेळी शो न मिळणं असेल किंवा शो जो आहे तो ऑड टाईमला मिळणं असेल, या अनेक गोष्टी येत आहेत, याचा अनुभव काही तुम्हाला आला आहे काही? हो, आताच बुक माय शोवर आपलं फिल्मचं अपडेट झालं, शोचे टायमिंग्स वगैरे, तर वाईट वाटलं जरा बघून. काय आहे की नवीन निर्माता असेल, नवीन दिग्दर्शक असेल, तर त्यांचा कोंडमारा होतो आणि हे सत्य आहे. आणि सत्य बोलायला घाबरलं नाही पाहिजे. काय झालं आहे की मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, किंवा जिथे चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग झालं, जिथले आमचे दिग्दर्शक आहेत, ते पंढरपूर असेल, सगळ्या ठिकाणी ना तुम्ही बुक माय शोवर चेक पण करू शकता, ऑडियन्स पण चेक करू शकते, आपल्या फिल्मला जे शोज मिळालेत ते सगळे आफ्टरनून शोज आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे उन्हाळा सुरू आहे, आफ्टरनून शोजला ऑडियन्स नसणार आहे, आणि ते सगळे ऑड टायमिंग्स आहेत. प्राईम टाईमचे शोज सगळ्या मोठ्या चित्रपटांना दिल्या गेलेत, तर छान नाही वाटत. आणि
आमच्या फिल्मसोबत खूप साऱ्या गोष्टी घडल्या अशा की आम्ही 12 तारखेला रिलीज करणार होतो, अडचण आली, आम्हाला काही फोन आले की तुम्ही पुढे घ्या फिल्म्स, आपल्या स्पर्धा नको, मग आम्ही पुढे घेतली, 19 रिलीज करणार होतो, 19 पण थोडी अडचण आली, अजून पुढे घ्यावं लागलं, आम्ही ॲडजस्टमेंट केल्या कॉल्समुळे, मी एकटा बोलत नाही, मी माझ्या पूर्ण टीमच्या वतीने बोलतो. मग आम्ही 26 रिलीज करण्याचं ठरवलं आणि मग आम्हाला 26 तारखेच्या 2 दिवसाआधी कळतं की आपल्याला 12 तारखेला ज्यांनी सांगितलं होतं की तुम्ही फिल्म पुढे घ्या, आपल्यात आपली स्पर्धा नको आहे, तेच आम्हाला काही न सांगता 26 तारखेला फिल्म रिलीज करतात. आणि आता त्यांच्या फिल्ममुळे आम्हाला खूप सारे टायमिंग्स मिळत नाही आहेत, एखाद्या हिंदी चित्रपटामुळे किंवा एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटामुळे स्क्रीन्स मिळायला अडचणी आल्या असत्या तर समजूही शकलो असतो. पण आता असं होतं की मराठी चित्रपटातली आपापली आपापसातली जी स्पर्धा आहे ती जास्त त्रासदायक होते आणि हे व्हायला नको. कुठेतरी मराठी चित्रपट अजून मोठा व्हावा यासाठी मराठी चित्रपट निर्मात्यांनी किंवा आपल्या सर्व इंडस्ट्रीतल्या लोकांनी एकत्र येऊन निदान चर्चा कराव्यात आणि एका दिवशी असे 4-4 चित्रपट रिलीज होऊ नये याची खबरदारी घ्यावी. कुठेतरी असं वाटतं का की जसं तुम्ही म्हणाले निर्माते असतील त्यांनी एकत्र यावं आणि जवळपास 60-70% फिल्म झाली असेल किंवा 80% फिल्म झाली असेल अशा वेळी की बाबा माझी फिल्म ही साधारणतः 2-3 महिन्यात येणार आहे, तर 2-3 महिन्यात किती फिल्म येणार आहेत त्याचा आढावा घेऊन हे कुठेतरी मार्ग निघावा. बरोबर, हेच तर म्हणतो मी, चर्चा झाल्या तर मार्ग निघतील ना. पण काय होतं की चर्चा एकाच बाजूने व्हायला नको, म्हणजे जसं आमच्या निर्मात्यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्ही पुढे घ्या, ॲडजस्टमेंट करा, आपल्या स्पर्धा नको, आणि तेव्हा ज्या लोकांनी हे आम्हाला सांगितलं तीच लोकं आम्हाला काही न सांगता जर चित्रपट रिलीज करतात तर हे एका बाजूची चर्चा झाली ना. दोन्ही बाजूनी चर्चा व्हावी आणि दोन्ही बाजूनी सपोर्ट व्हावा हेही गरजेचं आहे ना. नक्कीच, आपण जर पाहिलं तर गेट टुगेदर ही संकल्पना आहे आता जवळपास सर्वांनाच, म्हणजे कॉलेज तरुण असेल किंवा ज्यांचं कॉलेज लाईफ संपलं आहे, एक ज्याला कुटुंब वत्सल पद्धतीमध्ये जे जगत आहेत अशांना देखील गेट टुगेदर ही संकल्पना आता कळायला लागलेली आहे. आणि ज्यावेळी गेट टुगेदरला भेटतो, अनेकांचे गेट टुगेदर झाले देखील असतील, पण जेव्हा भेटतो किंवा त्याच्या आठवणी ह्या ज्या तुम्हाला पुन्हा जागवायच्या असतील तर नक्कीच गेट टुगेदर पाहण्यासाठी तुम्ही यावं आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या भूतकाळामध्ये गेट टुगेदर हा घेऊन जाईल आणि एक ज्या ज्या आठवणी तुमच्या राहून गेल्या त्या प्रत्यक्षात साक्षात्कार तुम्हाला झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही.